नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर आज आहे शुक्रवार आणि माझ्या घरी सुवासिनी जेवण आहे। तर आता मी डबा बनवते आहे त्यांच्यासाठी। तर त्यासाठी सर्वप्रथम मी आणि माझं जे जेवण आहे तेही माझ्या घरातच बनणार आहे। तर त्यासाठी मी अगोदर अन्नपूर्णा आहे म्हणजे आपली शेगडी, तर त्याची पूजा करून घेते। कारण आपण जेव्हा कुठलंही शुभ कार्य करतो तर तेव्हा म्हणजे अन्नपूर्णेचं अगोदर पूजन करावं लागतं। त्यासाठी मी माझ्या शेगडीचं म्हणजे माझी गॅस आहे तिची पूजा करते हळदी कुंकू लावून। तर मग त्याच्यानंतर मी याच्यावर जेवण बनवायला म्हणजेच काहीतरी बनवायला सुरुवात करणार आहे। तर चला पूजा करते मी। केलेली आहे तुम्ही बघू शकता। तर मी पूजा केलेली आहे आणि आता मी याच्यावर काहीतरी बनवायला सुरुवात करते म्हणजे त्यांच्यासाठी आता मी नाश्ता बनवते, चहा वगैरे बनवते। तर आज मी सकाळी 4:30 उठले, 4:30 उठून आंघोळ वगैरे सर्व केली। आज मी केस घेतलेले आहेत कारण की मी आज उपवास करणार आहे। उपवास म्हणजेच जोपर्यंत सुवासिनी जेवत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही आहे। तर त्यासाठी अर्धा उपवास झाला तो तुम्ही बघू शकता। आता मी 3 गॅसवर 3 गोष्टी ठेवलेल्या आहेत, दूध, चहा, दूध आणि इथे बटाटे उकडायला लावलेले आहेत। तर कारण पूजा ही ना नेहमी करायची असते, कारण आपण काहीतरी शुभ कार्य करतो तेव्हा जर काही बनत असेल आपल्या घरातल्या किचनवर शेगडीवर जर काही बनत असेल गॅसवर तर आपण नक्कीच त्याची पूजा केली पाहिजे। कारण तिकडं अन्नदेवता असते म्हणजे आपल्या घरातलं जे अन्न असतं ते बनवणारी ही असते, खरी मेहनत ही जी असते तर त्यामुळे तिची पूजा ही केलीच पाहिजे। तर अशामुळे मी पूजा केली होती। तर म्हटलं तुम्हाला तुमच्याशी पण शेअर करावं म्हणून मी अगोदर पूजा करून घेतली आणि मग तुमच्याशी बोलते, कारण म्हणजे उशीर नको व्हायला त्यासाठी। तर आता मी नाश्ता बनवून घेते, पटापट सर्व करून घेते आणि हे झाल्यानंतरच मी लगेच जेवणाला पण सुरुवात करणार आहे। कारण 12 वाजेपर्यंत माझं जेवण रेडी हवं आहे मला, कारण सगळे 12 वाजेपर्यंत जेवायला येणार आहेत। तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी याचा गाऊन का घातलं आहे, साडी का नाही नेसली, मी साडी नेसणार आहे कारण जेवण 12 वाजता आहे आणि आता मला सर्व बनवायचं आहे। तर त्यामुळे आता तुम्हाला तर माहिती आहे की किती गरम होतं, किती उन्हाळा आहे आपल्या मुंबईमध्ये। तर त्यामुळे मी आता गाऊन घालणार आहे, पूर्ण जेवण वगैरे सर्व झाल्यानंतर मग मी व्यवस्थित तयार होणार आहे। तर त्यासाठी आता मी गाऊन घातलेला आहे आंघोळ करून, मग आता सर्व झाल्यानंतर मग मी छानपैकी रेडी होणार आहे साडी वगैरे नेसून। तर काल रात्रीच मी किचन वगैरे स्वच्छ धुवून घेतला होता, कारण सकाळी सकाळी जेव्हा आपण उठतो तर तेव्हा असं घाण नसावं किचन। तर आता मी इथे डाळ शिजायला लावली आहे जे आपण पोळ्यांसाठी डाळ करतो आणि ते भातही झालेलं आहे माझा। तर आता एवढं मी केलेलं आहे आणि आता मी देवपूजा वगैरे करते, बाहेरचं अंगण वगैरे सर्व झाडून वगैरे झालेलं आहे, रांगोळी काढते आणि नंतर माझी सासू, माझ्या छोट्या सासूबाई आणि माझी बहिणी मला मदतीला येणार आहेत। तर त्यामुळे आता माझं जरा म्हणजे मी दुसरी कामं करू शकते, तर थोडं दे जेवणाचं त्या आता हँडल करतील। तर मी आता देवपूजा वगैरे करून घेते, तोपर्यंत हे होतच आहे।
तर तुम्ही इथे बघू शकता की कशा पद्धतीने माझ्या घरातले सर्व लेडीज ज्या आहेत त्या कशा मदत करून एकत्र मिळून मिसळून काम करत आहेत. आणि इथे मी अशी रेडी झालेली आहे, तर मला जास्त तयारी करायला वेळ नाही मिळाला, तर त्यामुळे मी अशी थोडीशी सिम्पल रेडी झालेली आहे. आणि ही माझी फेवरेट साडी आहे आणि ही मी असं देवाचं काही कार्य असेल तेव्हाच घालण्यासाठी ती ठेवलेली आहे. तर आता मी इथे जेवण वगैरे सर्व झालं होतं, तर त्यासाठी मी आता इथे देवांना नैवेद्य देते आहे. बघता तुम्ही, पाच पुरणपोळ्यांचा नैवेद्य आहे, तो सर्व प्रथम मी देवांना नैवेद्य देते आहे आणि त्यानंतर आता मी सुवासिनी जेवायला येणार आहेत माझ्याकडे. तर अशा पद्धतीने मी नैवेद्य देवांना दाखवला आहे. अशा पद्धतीने मी इथे नैवेद्य वगैरे देवांना दाखवून झाला आहे, तर मी आता निघाले खाली, कारण आता सुवासिनींना बोलवायचं होतं मला जेवणासाठी. तर मग आता बघा, मी इथे अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला आहे. ओटी पण भरली आहे देवीची आणि वेणी वगैरे सर्व, प्रत्येक देवीला वेणी वगैरे घातली आहे, गजरा हार वेणी सर्व झाला आहे. आणि आता इथे म्हणजे सुवासिनी जेवायला आलेल्या आहेत, तर 9 सुवासिनी आहेत जेवायला. तर तुम्ही बघू शकता की मी इथे त्यांची ओटी भरलेली आहे अगोदर, त्यांना हळद कुंकू वगैरे लावलेलं आहे, पण ते सर्व मला शूट करता आलं नाही, त्यामुळे मी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने मी ओटी भरली आहेत सर्वांची, तर त्यामुळे त्यांनी ओटी साईडला ठेवून मग ते जेवत आहेत इथे. त्यांना खूप आवडलं, जेवणही छान झालं होतं आणि खूप आवडलं त्यांना, खूप खुश झाल्या त्या. आणि ते काकी वगैरे पुरणपोळ्या बनवत आहेत आणि मग मी सर्व ते जे हळदी कुंकू वगैरे लावून ते करत होते. आणि आता मी पुरणपोळ्या करायला घेतल्या, कारण सुवासिनीचं मेन जेवण झालं होतं, तर त्यामुळे मी पुरणपोळ्या करायला घेतल्या. आणि काकी आता सर्वांना जेवण वाढते आहे, तर हे आमच्या घरातले सगळे मुलं आहेत, लहान मुलं वगैरे, तर आता सगळं मुलं मुली जेवत आहेत, मग त्याच्यानंतर आम्ही सर्व लेडीज जेवणार आहोत. तर अशा पद्धतीने जेवण सुरू आहे, गरमागरम पोळ्या बनत आहेत आणि सर्व जेवत आहेत. तर अशा पद्धतीने खूप छानपैकी सर्व खुश होतात. तर ही संध्याकाळची वेळ आहे, खरं तर हे काम सकाळपासूनच सुरू होतं. आमची घराची बॅक साईड आहे ही, आमचं गार्डन आहे, तर तिकडे हे कोबा करायचं काम सुरू होतं सकाळपासून. तुम्ही बघू आधी बघितलं असेल की आमचं एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं, आमच्या घरासमोर जो कोबा होता, पण तिथे शेजारी जी जागा होती ती खूप अशी दगडं दगडं वगैरे होती, तर तेही प्लेन केलेलं आहे. आणि ही जी सेटिंग अरेंजमेंट बघताय तुम्ही, ही आम्ही नवीन केली आहे, आजच बघू शकता दोन्ही साईडला केलेली आहे. आणि ही आमची चूल आहे जी आम्ही अगोदर बनवली होती, पण अजूनपर्यंत याच्यावर जेवण बनवण्याचा मुहूर्त आलेला नाही आहे. आता मी लवकरच तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ घेऊन येईल गार्डनमधले, तर गार्डनमध्ये मी चुलीवर जेवण बनवणार आहे, तेही तुमच्याशी शेअर करणार आहे. आमचं पूर्ण संपूर्ण गार्डन तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने माझा आजचा दिवस संपलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटलं आमचं गार्डन? हे आमचं बघा, हे आमचं घर आहे, हे बॅक साईडने मी तुम्हाला दाखवते आहे. बॅक आमच्या पायऱ्या आहेत बॅक साईडच्या, आणि इकडे एंट्री केल्यावर इथे लगेचच फ्रीज आहे आणि इथे वॉश बेसिन आहे. इथे अगोदर विंडो होती, तुम्ही बघितली असेल. तर आता हा फायनल लुक कसा वाटला तुम्हाला?